नंदुरबार जिल्हा परिषदेची गुरुवारी झालेली सभा शिक्षण आरोग्य व बांधकाम या विषयांनी चांगलीच गाजली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा वडवी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या प्रसंगी उपाध्यक्ष ॲडव्होकेट राम रघुंशी, सभापती अभिजित पाटील, सभापती रतन पाडवी, सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील बहुतांश शाळांना इमारती नसून भाडे तत्वाच्या इमारत व घरांमध्ये शाळा भरविली जात आहे. तसेच अनेक आरोग्य केंद्रांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून नियुक्त कर्मचारीही आरोग्य केंद्राच्या ठिकाणी राहत नसल्याची तक्रार सदस्यांनी यावेळी केली. त्यामुळे आरोग्य सेवा देखील नादुरुस्त झाल्याची स्थिती जिल्ह्यात आहे. जिल्हा परिषदेची कामे गिरिजा व ललित या दोन कंट्रक्शनच्या ठेकेदारांना दिली जात असल्याचा आरोप सदस्य अर्चना गावित यांनी यावेळी केला. यामुळे अनेक ठिकाणी कामे रखडली असून तर काही ठिकाणी कामेच झालेली नाहीत. तरीही गिरिजा व ललित या दोनच ठेकेदारांना बिले मंजूर करून पुन्हा कामे देण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जिल्ह्यात इतर ठेकेदार नाहीत का असाही सवाल भाजपाच्या सदस्यांनी यावेळी उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली. शिक्षण, बांधकाम व आरोग्य या संदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना चीफ जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिल्यात. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तर ही शाळा कोणाची असं विचारलं तर की हा शक्य आहे. तर तिथे ती शाळेची परिस्थिती काय आहे कधी बघितली? तिथे बसायला तिथे जागा नाहीये. इमारती पडकी आहे. त्यासाठी काय दुरुस्त करून काय करणार आहे त्याला? पैसे काढून घेतलेले असं करणार आहेत का? ठेकेदार जर कोणीही असेल तर सगळ्यांना समान करा ना तुम्ही. चौधरी साहेब जर काम नसेल केलं तर त्यांच्यावर कार्यवाही करा. गंभीर म्हणजे साहेब पूर्ण एमपीआर चेक केला ना. तुम्हाला सांगते धडगाव आणि इकडे सगळं चेक करा तुम्ही. सगळे एक ही काम झालेलं नाही आणि डबल काम आहे साहेब. आता पण डबल काम मंजूर, तेच काम मंजूर झालेले आहेत. तेच काम तेच काम अगदी झालेले नाही साहेब. सगळे गावकऱ्यांनी तक्रार केलेली आहे आपल्याला. आम्हाला काम झालेलं नाही त्याच्यात. त्याच्यावर लिहिलेलं असतं जे काम झालेले असतात ना ते लिहिलेलं असतं की आपण खर्च केलाय की नाही त्याच्यावर दिले. तर आम्हाला ते आज द्या. तो भावसार आजच्या साहेब तुम्ही थोडं अधिकाऱ्यांवर तुमचं काहीच होणार नाही. आम्ही एवढं बोलून जाऊ इथं आणि उद्या उठून परत आम्हाला तेल बोलावं लागणार आहे. मॅडम तेवढं लक्ष द्या तुम्ही पण. एंटी करप्शन मध्ये जाऊ का? एंटी करप्शन ला करू का? लिस्ट द्या. त्यांनी स्वतः जाऊन असं झालेलं असतं त्यांच्यावर नक्की कारवाई होणार.